नमस्कार प्रतीक्षा, सह्याद्री टॉप 6 न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया जिल्ह्यातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी। राज्य परिवहन महामंडळाच्या नगर विभागास लॉकडाऊनच्या काळात मोठा आर्थिक फटका बसला आहे। 1.5 महिन्यांपासून वाहतूक बंद असल्यामुळे नगर विभागाचे रोज 70 लाख रुपयांचं उत्पन्न बुडतं आहे। नगर विभागाच्या दररोजच्या जवळपास 4200 फेऱ्या बंद आहेत। कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने 23 मार्चपासून राज्यातील एसटी वाहतूक बंद केली आहे। राज्यात सुमारे 17,500 बसद्वारे प्रवासी वाहतूक होते। यामध्ये नगर विभागात 750 बस आहेत, मात्र गेल्या 1.5 महिन्यापासून वाहतूक बंद आहे। यामुळे महामंडळास उत्पन्न मिळत नाही आणि यामुळे आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागतंय। आणि आता बातमी आहे अकोले तालुक्यातील। अकोले तालुक्यातील गणोरे गावात अंबिका मातेचे मोठे मंदिर असून या ठिकाणी मे महिन्यात मोठी यात्रा भरत असते, मात्र यावर्षी कोरोनाचे संकट ओढावल्याने गणोरे गावातील नागरिकांनी आणि देवस्थान ट्रस्टने यात्रा न करण्याचा निर्णय घेतलाय, अशी माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे। आपल्या महाराष्ट्रावर व आपल्या देशावर कोरोना या आजारामुळे आपल्या देशावर महामारीची वेळ आलेली आहे, तेव्हा शासनाने आपल्याला यात्रा रद्द करण्यास सांगितलेले आहे आणि आपण त्या नियमाचं 100% पालन करणार आहोतच। पण प्रत्येक भक्ताने भाविकाने एक लक्षात घ्यायचं आहे का, आपण यात्रेला येण्याचा कोणीही प्रयत्न करायचा नाही। आणि आता वळूयात पुढच्या बातमीकडे। शहराचे माजी आमदार लॉकडाऊनच्या काळात रमजान महिन्यात अजान देण्याच्या परवानगीच्या मुद्द्यास जातीयवादी रंग देऊन समाजामध्ये द्वेष पसरवित असल्याचा आरोप राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी केला आहे। तर एकीकडे शिवसेनेचे अध्यक्ष तथा राज्याचे मुख्यमंत्री कोरोनाच्या संकट काळात कडवी झुंज देत असताना शहरात मात्र शिवसेनेचे माजी आमदार अजूनही जातीयवादी राजकारणात अडकल्याचं अनिल राठोड यांचं नाव न घेता त्यांच्यावर त्यांनी निशाणा साधत वक्तव्य केलंय। आणि आता बातमी आहे संगमनेर तालुक्यातील। संगमनेर तालुक्यातील कवठे कमळेश्वर येथे नात्यातच होणारा बालविवाह मंगळवारी प्रशासनाने रोखला आहे। वधूवरांवर अक्षता पडण्यापूर्वीच पोलिसांनी दक्षता दाखवून 15 वर्षाच्या वधूच्या आईसह वराच्या पित्याचाही लेखी जबाब घेऊन त्यांना समज दिली। तालुक्यातील कवठे कमळेश्वर येथे मंगळवारी हा विवाह सोहळा होणार होता। नात्यातच व काही वेळातच गुपचूप होऊ घातलेला हा विवाह रोखण्यात पोलिसांना यश आलं। आणि आता दिलासादायक बातमी आहे। कोरोना बाधित असलेल्या नेवासा येथील एक आणि जामखेड येथील दोघा रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आला आहे। यामुळे जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता 28 वर जाऊन पोहोचली आहे। एकूण 44 कोरोना बाधित रुग्णांपैकी 14 रुग्ण उपचार घेत असून 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। दरम्यान जिल्ह्यातील प्रलंबित 23 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत। आणखी 18 व्यक्तींच्या घशातील श्राव नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत। जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत 1,644 व्यक्तींचे श्राव तपासणी केली असून त्यापैकी 1,555 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले। आणि आता सह्याद्री टॉप 6 न्यूज मध्ये शेवटची बातमी। एकीकडे कोरोनाचे महासंकट असताना केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दारू दुकाने उघडण्याची मुभा दिली, तर काही ठिकाणी अजूनही नागरिकांना कोरोनाच्या हॉटस्पॉटमुळे अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं आहे। नगर शहरातील मुकुंदनगर हा कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर केलेला भाग होता, मात्र तेथे एकही रुग्ण आढळून न आल्यानं मुकुंदनगर भोवती केलेल्या पत्र्यांचे कंपाऊंड काढून टाकावे अशी मागणी मुकुंदनगरमधील नागरिकांनी केली आहे। मुकुंदनगरमधील नागरिकांना ये जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असून महानगरपालिकेने लावलेले पत्रे काढावेत अशी मागणी ट्विटरद्वारे मुख्यमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्याकडे ॲडव्होकेट समीर पटेल यांनी केली आहे। आणि आता सह्याद्री टॉप 6 न्यूजमध्ये आपण इथेच थांबतोय। पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि आजच महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राईब करा।